मला असं वाटतं की आता मुलीची चिंता देवेंद्रजी फडणवीस करणार आहेत का? काय यावेळेस महिलावरती पिदा झालेत साहेब? देवेंद्रजी फडणवीस प्रचंड महिलावरती पिदा झाले. जसे आपले मॉल असतात ना, तसं बचत गटाचे मॉल तिथे करायचे होते. हे सगळ्याचा माल मुंबईला यावा, कारण मार्केट सगळ्यात जास्त मुंबईला. आणि देवेंद्रजींनी ज्यावेळेस अर्थसंकल्प यावेळेस मांडला, सर्वात जास्त महिलावरती लक्ष केलं, मुलीच्या जन्माचं स्वागतही केलं, मुलगी शिकायला गेल्यावर त्याला सुद्धा पैसे द्यायचे ठरवलं 4,000, परत 5वी 6वीला गेल्यावर 6,000 द्यायचे ठरवलं, परत 6वी झाल्यावर 18 वर्षाची झाल्यावर परत 15,000 का 18,000 रुपये ठेवलेले. मला असं वाटतं की आता मुलीची चिंता देवेंद्रजी फडणवीस करणार आहेत का? त्याच्यामुळं म्हणजे काय माहीत नाही काय यावेळेस महिलावरती पिदा झालेत साहेब. देवेंद्रजी फडणवीस प्रचंड महिलावरती पिदा झाले. महिलांच्या बचत गटासाठी सुद्धा इथं जे उत्पादन करणार आहे त्या उत्पादनाला मार्केट मिळावं म्हणून मुंबईमध्ये जसे आपले मॉल असतात ना, तसं बचत गटाचे मॉल तिथे करायचे होते. हे सगळ्याचा माल मुंबईला यावा, कारण मार्केट सगळ्यात जास्त मुंबईला. म्हणजे एवढ्या सोयी आपल्या केल्या, मला असं वाटतं की आपण सुद्धा ज्या ज्या गोष्टी उत्पादन करताय त्याची जरा माहिती दिली तर भविष्यामध्ये आपल्याला धुळे सोलापूर हदवाड भाग म्हणून सुद्धा आपल्याला एखादा स्टॉल मिळाला तर आपण तिथं आपलं सोलापूरचं सगळे प्रॉडक्ट आपण लावतो. आपण त्या बाबतीत सुद्धा करतोय. म्हणजे सोलापूर सोशल फाउंडेशन तर्फे आपण वेगळ्या प्रदर्शनं भरवून आपण त्याला विक्रीची सोय केली, पण राज्य सरकार करणं वेगळं आणि एखादी संस्था करणं वेगळं. एखाद्या संस्थेच्या मर्यादा पण राज्य सरकारने केलेलं आहे, त्याचा तुम्ही फायदा घ्यायचा. मला असं वाटतं की मागच्या काळामध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळ होतं, अशी महामंडळ आता खूप मोठ्या प्रमाणात केले. धनगर समाजासाठी केलेलं आहे, पश्चिमेचं लिंगायत समाजासाठी केलेलं, वेगवेगळ्या घटकासाठी आता महामंडळ केलेलं आहे. आणि त्या महामंडळामध्ये माझ्या तरुण मित्राला सुद्धा आग्रहाची विनंती आहे, ह्याचा लाभ आपण आता घेतला पाहिजे. म्हणजे रोजगार निर्मिती जास्तीत जास्त, म्हणजे सरकार काय करणार, महामंडळाच्या मार्फत तुम्हाला पैसे देणार, कर्ज रूपाने पैसे देणार, तुम्ही नियमितपणे फेडलं तर त्याचं व्याज सरकार भरणार. आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे, भविष्य काळामध्ये ह्याचा आपण जास्तीत जास्त लाभ घेतला. म्हणजे 1,000 कोटी रुपयाची तरतूद प्रत्येक महामंडळाची विचार केला, 1,000 कोटीपेक्षा किंबहुना धनगर समाजाने तत्संख्याला एकट्या जवळपास 1,000 कोटी